नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सीरीज यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, यापूर्वीचं लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या। पुणे SRPF गट क्रमांक 1 च त्यामध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्यापैकी सामान्य ज्ञान या विषयाचे 46 प्रश्न आहेत। त्या 46 प्रश्नांपैकी पहिल्या 25 प्रश्नांचं विश्लेषण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे। आज उर्वरित म्हणजे 21 प्रश्नांचं विश्लेषण पुणे SRPF गट क्रमांक 1 2021 या प्रश्नपत्रिकेमधील आपण पुढचे प्रश्न पाहणार आहे। त्यापूर्वी सर्वात महत्त्वाची माहिती की परीक्षाभिमुख टेस्ट सीरीज जी जशी तुमच्या असणारी SRPFला महाराष्ट्र पोलीसला विचारली जाते तशा प्रकारची असणारी टेस्ट सीरीज आम्ही महा टेस्ट सीरीज ऑनलाइन ॲप्लिकेशनवरती लॉन्च केलेली आहे। जशी आयोगाची टेस्ट सीरीज असते तशाच प्रकारची आयोगाची प्रश्नपत्रिका असते तशाच प्रकारची टेस्ट सीरीज आम्ही लॉन्च केलेली आहे। त्याचबरोबर लेटेस्ट सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे PDF स्वरूपामध्ये 1500+ प्रश्नांचं एक PDF तुम्हाला मिळेल। त्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती महा टेस्ट सीरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं लागेल। त्यावरती फक्त नाममात्र फीमध्ये हे 1500+ प्रश्नांचं प्रश्नसंच आम्ही ई बुक स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत। त्याचं कारण असं आहे की जी 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 46 प्रश्न सामान्य ज्ञान विषयाचे आहेत। मग यापैकी अनेक प्रश्न आमच्या PDF मधले सुद्धा दिसत आहेत आणि मग त्याचा फायदा तुम्हाला व्हावा, सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्ही कमी पडू नये यासाठी आम्ही ई बुक लॉन्च केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती नंबर डिस्प्ले केलेला आहे, त्या नंबरशी संपर्क साधा। तुम्हाला बाकीचे कोर्सेससुद्धा तुम्हाला त्यावरती माहिती कोर्सेसची मिळेल। तर मित्रांनो, आज असणारे पुढचे जे प्रश्न आहेत ते बघूयात। पहिला प्रश्न बघा, म्हणजे कालचे 25 प्रश्न झाल्यानंतरचा पुढचा असणारा प्रश्न आहे तो म्हणजे बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते। बघा, हा प्रश्न डिस्प्ले केलेला आहे। पहिला पर्याय म्हणजे ए आहे मँडामस, बी को वॉरंटो, सी स्थगनादेश आणि डी हेबियस कॉर्पस। आता मँडामस काय आहे किंवा को वॉरंटो काय आहे किंवा स्थगनादेश काय आहे किंवा हेबियस कॉर्पस काय आहे हे बघणारच आहे, पण त्यापूर्वी याचं उत्तर महत्त्वाचं डी आहे, हेबियस कॉर्पस। आता बेकायदेशीर अटक किंवा बेकायदेशीर स्थानबद्धतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो, तो दाद हेबियस कॉर्पस खाली मागू शकतो, म्हणजे कलम 32 नुसार दाद मागू शकतो। म्हणजे हेबियस कॉर्पस काय आहे, सदैव उपस्थित करा, ज्यांना तुम्ही अटक केलेली आहे त्या व्यक्तीला सदैव उपस्थित करा, हे हेबियस कॉर्पसमध्ये आहे आणि ते त्यानुसार दाद मागता येते। आता मग मँडामस काय आहे की लोकहितासाठी कृती करा, असा कनिष्ठ न्यायालयाला वरिष्ठ न्यायालय किंवा उच्च न्यायालय आदेश देऊ शकतं, सर्वोच्च न्यायालय आदेश देऊ शकतं। त्यानंतर को वॉरंटो काय आहे की कोणत्या अधिकाराने तुम्ही एखाद्या पदावर कार्यरत आहात, एखाद्या खुर्चीवर कार्यरत आहात, कोणत्या अधिकारानुसार हा जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला को वॉरंटो या रीटनुसार मिळतो। स्थगनादेश म्हणजे एखादा खटला चालू आहे तो तत्काळ थांबवा, तो स्थगनादेश म्हणून गणला जातो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, हेबियस कॉर्पस। त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते, ए कारवार किनारा, बी मलबार किनारा, सी कोकण किनारा आणि डी उत्कल किनारा। तर मित्रांनो, महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा म्हणून ओळखली जाते। आता हा असणारा व्ही आकाराचा भारत आहे आणि इथून हा सह्याद्री पर्वत इथंपर्यंत आहे, इथून पूर्व घाट इथंपर्यंत आहे, म्हणजे हा पश्चिम घाट जो आहे त्यालाच महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत म्हणतात आणि हा पूर्व घाट आहे,
हा भारत देशाचा व्ही आकार दक्षिणेकडचा भाग आपण काढलाय, मग इथपर्यंत हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे, मग महाराष्ट्र आहे, त्यानंतर इकडे गोवा आहे, त्यानंतर इकडे केरळ आहे, गोवा कर्नाटक आणि केरळ। इकडे तमिळनाडू आहे, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल वरती। आता याचा विचार केला तर हा पश्चिम घाट आणि इकडे असणारा अरबी समुद्र हा पूर्व घाट आणि इकडे असणारा बंगालचा उपसागर यांच्यामध्ये असणारा जो चिंचोळा पट्टा आहे, या पूर्व घाटापासून अरबी समुद्रापर्यंत, या पश्चिम घाटापासून अरबी समुद्रापर्यंत आणि पूर्व घाटापासून बंगालच्या उपसागरापर्यंत हा जो चिंचोळा पट्टा आहे त्याला किनारी मैदानी प्रदेश म्हणतात। मग या किनारी मैदानी प्रदेशामध्ये या किनाऱ्यालगत असणाऱ्या प्रदेशाला त्या त्या राज्यामध्ये त्या त्या स्थानिक भाषेमध्ये नावं दिलेली आहेत। या महाराष्ट्राला, महाराष्ट्रामध्ये असणारा हा किनारी मैदानी प्रदेश आहे त्याला कोकण हे नाव आहे। गोव्यामध्ये कोकण म्हणून ओळखतात, कर्नाटकामध्ये कारवार म्हणून ओळखतात, त्यालाच कानडा सुद्धा म्हणतात। केरळमध्ये गेलो तर या असणाऱ्या किनारपट्टीच्या मैदानाला किंवा किनारी मैदानी प्रदेशाला मलबार म्हणतात। आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये गेला तर या प्रदेशाला कोरोमंडल म्हणतात आणि ओरिसामध्ये गेला तर या प्रदेशाला उत्कल या नावानं ओळखलं जातं। मग मित्रांनो, ही सगळी जी नावं आहेत हे नकाशामध्ये आम्ही भरून घेत असतो, आमच्या असणाऱ्या ऑनलाईन बॅचमध्ये सुद्धा मी हे केलं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच आम्ही महाटेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती लॉन्च केलेली आहे। त्यामध्ये पोलीस भरतीचं मराठी व्याकरण, अंकगणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानमधील सर्व विषय स्पेशल 36 जिल्हे स्पेशल आम्ही केलेले आहेत। चालू घडामोडीचा सुद्धा टच दिलेला आहे आणि हे नकाशामध्ये सगळं भरून आम्ही तयार तुम्हाला दिलेलं आहे। मित्रांनो, त्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन महाटेस्ट सिरीज हे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आमच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन आमचे वेगवेगळे कोर्सेस आहेत। प्रत्येकाला आम्ही वेगळा पाहिजे तर वेगळा कोर्स पण लॉन्च केलेला आहे। फक्त जिल्ह्यांचं पाहिजे असेल तर फक्त 51 रुपयामध्ये 36 जिल्हे आम्ही दिलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे ते सुद्धा आम्ही या फक्त 51 रुपयामध्ये 36 जिल्हे दिलेले आहेत। एखाद्याला मराठी व्याकरण पाहिजे त्याला मराठी व्याकरण स्पेशल दिलाय, कुणाला अंकगणित बुद्धिमत्ता पाहिजे त्यांच्यासाठी अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स लॉन्च केलाय, ज्यांना फक्त सामान्य ज्ञान पाहिजे त्यांच्यासाठी तो कोर्स लॉन्च केलाय, ज्यांना टेस्ट सिरीज पाहिजे त्यांना टेस्ट सिरीज दिलेली आहे आणि ज्यांना सगळंच पाहिजे त्यांच्यासाठी एकत्रित पोलीस भरतीचा कोर्स सुद्धा आम्ही दिलेला आहे। मग एकत्रित घेतला तर तो कमी खर्चामध्ये स्वस्तामध्ये मिळेल, कारण प्रत्येक वेगवेगळा कोर्स केल्यानंतर त्याचा खर्च वाढतो, त्याचे पैसे वाढतात, पण त्याऐवजी तुम्हाला एकत्रित ऑनलाईन कोर्स सुद्धा दिलाय, जे तुम्हाला पाहिजे ते सगळं मिळेल आमच्या महाटेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती। मित्रांनो, हा जो महाराष्ट्रातला किनारी मैदानी प्रदेश आहे, किनाऱ्याचा भाग आहे, त्याला कोकण किनारा या नावानं ओळखतात, हे लक्षात ठेवा। मग कुठं कुठं काय आहे, कारवार किनारा दिला आहे कर्नाटक, मलबार दिला आहे केरळमध्ये आहे, उत्कल दिला आहे तो ओरिसामध्ये आहे, कोकण किनारा म्हणजे महाराष्ट्राचा किनारी मैदानी भाग आहे, किनारी मैदानी प्रदेश आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी। ठीक आहे, त्यानंतरचा विचारलेला प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे। 51A पर्यायामध्ये सांगितलेला आहे, पर्याय ए मूलभूत कर्तव्य, बी मूलभूत हक्क, सी मार्गदर्शक तत्वे आणि डी आर्थिक अधिकार। जे मूलभूत कर्तव्य आहेत ते जे 51A मध्ये सांगितलेले आहेत
आणि ते आमच्या असणाऱ्या मूळ घटनेमध्ये समाविष्ट केले नव्हते. नंतर 42व्या घटना दुरुस्तीनं आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेत. मग बघूया काय कुठं आहे. मूलभूत कर्तव्यांचा विचार केला तर मूलभूत कर्तव्य ही आम्ही रशिया देशाकडून स्वीकारलेली आहेत आणि ती कलम 51A मध्ये समाविष्ट केलेली आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 1976 सालच्या 42व्या घटना दुरुस्तीने ही मूलभूत कर्तव्य स्वीकारली. आणि ही मूलभूत कर्तव्य स्वीकारायची का आणि स्वीकारली तर कोणती मूलभूत कर्तव्य स्वीकारावी यासाठी आम्ही स्वर्ण सिंह समिती नेमली होती आणि स्वर्ण सिंह समितीच्या शिफारसीनुसार आम्ही मूलभूत कर्तव्य स्वीकारलेली आहेत. त्यानंतर मग ही कोणत्या भागामध्ये येतात? कलम 51A मध्ये येतात. तर भाग विचारायचा असेल तर भाग 4A मध्ये हे मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. त्यानंतरचा पर्याय दिलाय मूलभूत हक्क. मूलभूत हक्क काय आहेत? मूलभूत हक्क हे जे आहेत ते कलम 12-35 मध्ये समाविष्ट आहेत. भाग 3 मध्ये येतात मूलभूत हक्क. हे भाग 3 कलम 12-35 मध्ये येतात. आणि खऱ्या अर्थानं मूलभूत हक्क सांगायचं असेल तर ससवा शोधा साशय माऊ हे एक वाक्य सांगितलं तर सगळे मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये कसे आहेत हे सुद्धा त्यावरून स्पष्ट करता येतं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऑनलाईन ॲप्लिकेशनवर यावं लागेल आणि ऑनलाईन बॅचला तुम्ही जॉईन व्हावं लागेल. ते सगळं आपण आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मूलभूत हक्क झाल्यानंतर मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे आणि मार्गदर्शक तत्वे ही आम्ही कोणत्या देशाकडून स्वीकारलेली असतील तर ती मार्गदर्शक तत्वे कलम 36-51 मध्ये आहेत. देश कोणता असेल? आयर्लंड या देशाकडून आम्ही ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहेत. ठीक आहे. आता त्यानंतरचा पुढचा पर्याय दिलाय आर्थिक अधिकार. आर्थिक अधिकार हे सगळ्यामध्ये आहेत. घटनेमध्ये दिलंय आमचे म्हणजे घटक राज्यांचा अर्थसंकल्प असेल, करासंबंधीची विधेयक असतील आणि केंद्र सरकारचं अर्थसंकल्प असेल हे वित्तीय अधिकार असतात. मग आर्थिक अधिकार एकाच विशिष्ट कलमामध्ये म्हणता येत नाहीत. जर सांगायचं असेल तर केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 110-117 पर्यंत त्यामध्ये तरतुदी दिसतात. 212 राज्य सरकारचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या कलमामध्ये आर्थिक अधिकार दिलेले आहेत, वित्तीय अधिकार दिलेले आहेत. कलम 280 वित्त आयोग स्थापन करता येतो. म्हणजे आर्थिक अधिकाराचा एकमेव एक आपण कलम सांगू शकत नाही. ठीक आहे. कारण जे जे विशिष्ट कलम आहेत ती सांगितली तुम्हाला. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर बघा तर ए मूलभूत कर्तव्य 51A मध्ये समाविष्ट आहेत, रशियाकडून स्वीकारलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? दिलेला आहे NCRB. आणि त्यानंतर BPRD आणि DRDO हे जे आहेत पर्याय. तर NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. BPRD म्हणजे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हे जे दिल्लीला मुख्यालय आहे यांची, सगळ्यांची मुख्यालय दिल्लीलाच आहेत, नवी दिल्लीला. मग हे BPRD जे आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे बरोबर उत्तर आहे. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे DRDO आहे. म्हणजे याचं उत्तर BPR&D आहे. म्हणून तिसरा सी पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा पुढचा. 44 घटनेने टिंब हे आंदोलन संपुष्टात आले. ए रौलट विरोधी सत्याग्रह, बी छोरो भारत, सी असहकार, डी सविनय कायदेभंग.
चौरी चौरा घटना जी झाली ती 1922 साली झाली होती आणि या चौरी चौरा घटनेने आमचं सहकार असहकार आंदोलन मागे घेण्यात आलं. काय भानगड आहे ही चौरी चौरा घटना? उत्तर प्रदेशमध्ये चौरी चौरा या ठिकाणी आमचे जे सत्याग्रही असहकार आंदोलनातील असहकार चळवळीतील सत्याग्रही जे होते ते शांततेत मोर्चा काढत होते. कुठेही तोडफोड नव्हती. अहिंसात्मक मार्गाने ती फेरी चाललेली होती. या असणाऱ्या अहिंसात्मक मार्गाने चाललेल्या फेरीवरती पोलिसांनी लाठी हल्ला केला. मग या लाठी हल्ल्याचा प्रतिकार एवढा तीव्र झाला की चौरी चौरा या ठिकाणी एक पोलीस चौकी जाळली आमच्या असणाऱ्या लोकांनी, भारतीयांनी पोलीस चौकी जाळली. असहकार चळवळीतल्या लोकांनी पोलीस चौकी जाळली. त्या पोलीस चौकीमध्ये 22 पोलीस म्हणजे 21 पोलीस शिपाई आणि 1 पोलीस अधिकारी अशा 22 लोकांना जिवंत मारलं गेलं. जिवंत त्या पोलीस चौकीमध्ये जाळले गेले आणि त्यामुळं गांधीजींनी नाराज होऊन आमच्या चळवळीला हिंसेचं गालबोट लागलं. यामुळं गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली. तो दिवस आहे 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा घटना घडली आणि 11-12 फेब्रुवारीला गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली. चौरी चौरा घटना आणि यामुळे असहकार आंदोलन गांधीजींनी मागे घेतलं. आता हे असहकार आंदोलन ऐन भरात आल्यानंतर गांधीजींनी हे असहकार आंदोलन मागे घेतलं हे आमच्या त्यावेळच्या असणाऱ्या तरुण लोकांना क्रांतिकारकांना मान्य झालं नाही. काँग्रेसमध्ये असणारे जे तरुण नेते होते, मग त्यावेळचे असणारे पंडित मोतीलाल नेहरू असतील, चित्तरंजन दास असतील, हे जे आहेत हे तरुण नेते यांची घुसमट झाली की असहकार चळवळ मागे घेतलीच का? कारण 1920 साली सुरू झालेली असहकार चळवळ खऱ्या अर्थानं यशाच्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत होती आणि ज्यावेळी ऐन भरात आलेली चळवळ ही मागे घेतली आणि यामुळं अनेक नेते नाराज झाले. मग यानुसार काँग्रेसमध्ये 2 गट पडले, एक म्हणजे फेरवादी आणि दुसरा नाफेरवादी. फेरवादी गटाचं मत होतं की आम्ही आता काँग्रेसच्या वतीनं निवडणुका लढवूया आणि निवडणुका लढून प्रांतिक आणि केंद्रीय कायदे मंडळामध्ये जाऊन ब्रिटिशांना विरोध करूया आणि आतून त्यांचा नाश घडवून आणूया असं फेरवादी गटाचं मत होतं. पण या उलट पुढं नाफेरवादी गट काँग्रेसमध्ये होता, नको आपण इलेक्शन लढवायला नको, जर आपण इलेक्शन म्हणजे निवडणुकीच्या नादाला लागलो तर आपण खऱ्या अर्थानं समाज सुधारणेकडे आपलं दुर्लक्ष होईल आणि जर समाज सुधारणेकडे आपलं दुर्लक्ष झालं तर काय होईल? आपल्या देशातला समाज सुधारणार नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. त्यापेक्षा म्हणजे निवडणुकांपेक्षा आपण सामाजिक सुधारणांकडे लक्ष देऊया. या 2 गटामध्ये फेरवादी आणि नाफेरवादीमध्ये एकमत होत नव्हतं. मग काय केलं की फेरवादी गटानं असं सांगितलं, आम्ही काँग्रेसला विरोध नाही करत पण काँग्रेस अंतर्गत आम्ही स्वराज्य पक्ष स्थापन करतो आणि त्या स्वराज्य पक्षामार्फत आम्ही निवडणुका लढवतो, तुम्ही शांत बसा. ठीक आहे, मग स्वराज्य पार्टीनं पहिल्यांदा प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका लढवल्या 1922 साली. ही घटना घडल्यानंतर 1922 एंडिंगला आणि 23 सुरुवातीला स्वराज्य पक्ष स्थापन करण्यात आला आणि स्वराज्य पार्टीनं निवडणुका लढवल्या. त्यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास हे प्रमुख होते. ठीक आहे मित्रांनो, म्हणजेच या चौरी चौरा घटनेमुळं असहकार आंदोलन मागे घेतलं गेलं हे उत्तर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी, असहकार. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? भांगडा हे पंजाब राज्याचे नृत्य आहे, ए बरोबर आहे. मग राजस्थानचं कोणतं आहे? राजस्थानचं घुमर आणि झुलन लीला जे आहे ते राजस्थानचं नृत्य आहे. केरळचं कथकली आणि मोहिनीअट्टम आहे आणि तामिळनाडूचं भरतनाट्यम आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही? अहो, लिहिलेली नाही याचा अर्थ तीन कादंबऱ्या, तीन पर्याय अण्णाभाऊ साठेंचे असल्या पाहिजेत आणि एक वेगळा असला पाहिजे. यामध्ये ए चित्रा दिलंय, बी बारी दिलंय, सी वैर दिलंय आणि डी राणगंगा दिलंय. तर यामधला तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांनी बारी ही कादंबरी लिहिलेली नाही. बारी कुणाची आहे? तर रणजित देसाई यांची बारी नावाची कादंबरी आहे. म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठेंचं नाव आहे, त्यांनी बारी नावाची कादंबरी लिहिलेली नाही. बाकीच्या ज्या आहेत त्या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या आहेत. म्हणून याचं उत्तर आहे बी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे? टिंब टिंब होय. ए राज्य विधिमंडळ, बी कार्यकारी मंडळ, सी संसद, डी न्यायमंडळ. मग काय आहे देशाची काय, देशासाठी कायदा करणारी सर्वोच्च संस्था जी आहे तिला संसद म्हणतात. काय हो, काय भानगड आहे? देशासाठी कायदा करणारी सर्वोच्च संस्था संसद म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. संसदेला, संसद हीच आपल्या देशासाठी सर्वोच्च कायदा करू शकते म्हणजे कायदा करणारी सर्वोच्च संस्था ही संसद आहे. हे केंद्र सरकार म्हणू शकतो, पण राज्यासाठी कायदा करणारी, विशिष्ट एखाद्या राज्यासाठी कायदे करणारी जी संस्था असते त्याला राज्य विधिमंडळ म्हणतात. आणि राज्य विधिमंडळामध्ये कोण असतं? राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद, विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल या सर्वांनी मिळून राज्य विधिमंडळ निर्माण होतं. मग संसदेमध्ये कोण कोण असतं? तर संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांनी मिळून संसद निर्माण होते. म्हणजे एखादं विधेयक आल्यानंतर ते लोकसभेत मंजूर व्हावं, राज्यसभेत मंजूर व्हावं आणि त्याच्यावरती राष्ट्रपतींनी सही केली की तो कायदा होतो. जोपर्यंत राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत तो कायदा होत नाही. तसंच राज्य विधिमंडळाचं कसं आहे की त्या एखाद्या राज्यासाठी कायदा करणारी संस्था राज्य विधिमंडळ असतं. विधानसभेमध्ये मंजूर व्हावं, विधान परिषदेत मंजूर झालं पाहिजे आणि त्यानंतर राज्यपालांनी सही केली पाहिजे. जर अपवादात्मक परिस्थिती असेल, राज्यपालांनी ते राष्ट्रपतींच्याकडे पाठवलं तर राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली पाहिजे. असं झालं तरच त्या राज्य विधिमंडळाचा त्या राज्यासाठी कायदा तयार होतो. आणि म्हणून देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती असेल तर ती संसद आहे देशासाठी. कळतंय का? ठीक आहे, याचं उत्तर आहे सी. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे 57 पुढचा, माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P संबोधनाचा अर्थ काय होता, काय होतो? पी टू पी, ए दिलंय पियर टू पियर, बी पर्सन टू पर्सन, सी पब्लिक टू पब्लिक, डी प्रायव्हेट टू प्रायव्हेट. पी टू पी म्हणजे पियर टू पियर, ए ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए वेटलिफ्टिंग, बी नेमबाजी, सी बॉक्सिंग, डी टेबल टेनिस. मेरी कोम ही बॉक्सिंगशी संबंधित असणारी आहे. आता ही मेरी कोम कोण आहे? भारताच्या असणाऱ्या राज्यसभेमध्ये खासदार म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती आहे. ठीक आहे, सी बरोबर आहे. मग वेटलिफ्टिंग पटू कोण आहे? मीराबाई चानू आहेत. या सध्या मणिपूर राज्याच्या आहेत, रहिवासी आहेत. मीराबाई चानू यांनी नुकतंच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे सी. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, महाराष्ट्रात टिंब टिंब शहरात पोलीस आयुक्तालय नाही. ए नाशिक, बी अमरावती, सी सोलापूर,
तर महाराष्ट्रामध्ये आणि डी दिलंय उस्मानाबाद, तर उस्मानाबाद या ठिकाणी आयुक्तालय नाही. महाराष्ट्रामध्ये आयुक्तालय किती आहेत? पोलीस आयुक्तालयांची संख्या महाराष्ट्रामध्ये 12 आहे. 12 आयुक्तालय आहेत. या 12 आयुक्तालयामध्ये मग आणि कोण आहेत? नाशिक, अमरावती, सोलापूर हे तीन तर पर्यायामध्ये आहेतच आहेत. मग अजून कुठं आहेत? मुंबई, पुणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, रेल्वे, मुंबई, मीरा भाईंदर आणि वसई विरार हे असणारी 12 आयुक्तालयं आपल्याकडं आहेत. महाराष्ट्रामध्ये 12 आयुक्तालयं आहेत, म्हणजे याचं असणारं उत्तर आहे डी, उस्मानाबाद. उस्मानाबाद या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? ए रायगड, बी शिवनेरी, डी पुरंदर, सी पुरंदर आणि डी लोहगड. पुरंदर या ठिकाणी SRPFची प्रथम स्थापना झाली. बघा मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये SRPF वर दोन प्रश्न झालेत, आत्ता SRPF वर तिसरा प्रश्न. एकाच प्रश्नपत्रिकेत SRPF वर तीन प्रश्न आलेले आहेत. म्हणजे SRPF आपल्याला चांगलं माहीत पाहिजे. पोलीस मुख्यालये कुठं आहेत माहीत पाहिजेत. याचं उत्तर आहे सी पुरंदर. त्यानंतरचा प्रश्न आहे आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? ए क्षयरोग, बी डायरिया, सी ॲनिमिया, डी बेरीबेरी. ॲनिमिया हा रोग लोहाचं प्रमाण कमी असल्यामुळं होतो आणि आपल्या असणाऱ्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या त्यासाठीच असतात. लोहाचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी असेल तर रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया होतो. मग लोहाचं प्रमाण वाढवायचं कसं? फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, औषधं सगळं ठीक आहे, पण त्यासाठी पत्र्याची जी भांडी होती त्या प्रकारची भांडी आपल्याला थोडंफार वापरणं गरजेचं आहे. बेरीबेरी हा रोग कशामुळं होतो? ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मग आता जीवनसत्वावरती प्रश्नांचा विचार केला तर पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती? पाण्यात विरघळणारी असणारी जीवनसत्व जी आहेत ब जीवनसत्व समूह आणि क जीवनसत्व ही पाण्यात विरघळतात. उरलेली अ, ड, ई आणि के नावाची जीवनसत्व जी आहेत ती मेदामध्ये म्हणजेच स्निग्ध पदार्थामध्ये विरघळतात. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी ॲनिमिया. त्यानंतरचा विचारलेला प्रश्न LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं जर उत्तर दिलं नाही, बरोबर उत्तर आलं नाही, तर आता त्याला काय म्हणावं शब्द पण सुचत नाहीत. असू द्या. ए संरक्षण, बी विमा, सी विमान वाहतूक, डी दूरसंचार. याचं उत्तर आहे बी. मग LIC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर LIC ची स्थापना 1955 साली झाली. 1956 साली LIC ची स्थापना झाली. आणि त्यापूर्वी असणाऱ्या ज्या जवळपास 245 ज्या खाजगी विमा कंपन्या होत्या त्यांचं एकत्रीकरण करून LIC नावाची स्थापना करण्यात आली. ही शासकीय संस्था कंपनी स्थापन करण्यात आली, म्हणजे त्या इन्शुरन्स कंपन्यांचं एकत्रीकरण करून राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे बी विमा. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे? विद्यापीठ कायदा, आता यामध्ये दिलेलं आहे कमिशन वेगवेगळी आहेत. पर्यायामध्ये दिलेलं आहे हंटर कमिशन, सॅडलर कमिशन, रॅले आयोग आणि शेवटी आहे वुड्स कमिशन. आता ही असणारी जी आपलं विद्यापीठ कायदा झाला 1904 साली विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन केलेला आहे, लॉर्ड कर्झनच्या काळात झालेला आहे. आणि मग विद्यापीठ कायदा करण्यासाठी जो आयोग स्थापन केलेला होता तो म्हणजे रॅले आयोग किंवा रॅली आयोग आहे. हा 1902 साली स्थापन केलेला आणि त्यांनी शिफारस दिलेली आणि त्यांच्या असणाऱ्या शिफारसीनुसार विद्यापीठ कायदा 1904 साली झाला. मग पर्यायामध्ये हे दिलेलं होतं हंटर कमिशन. हंटर कमिशन कोणत्या वर्षी स्थापन झालं होतं?
हंटर कमिशन म्हणजेच हंटर आयोग 1882 साली शिक्षणा संबंधी स्थापन झालेला आणि 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन स्थापन केलेलं होतं। त्यानंतर म्हणजे यानुसार विद्यापीठ कायदा झाला रॅले आयोगानुसार। त्यानंतर पुढचा जो पर्याय दिलाय सॅडलर कमिशन, सॅडलर कमिशन 1917 साली स्थापन केलेलं होतं 1917 साली आणि तेही शिक्षणासंबंधी। त्यानंतर वूड कमिशन जे आहे, वूड आयोग जो आहे तो सुद्धा 1854 साली स्थापन झाला होता। हे जरी सगळे आयोग शिक्षणासंबंधी असले तरी 1904 साली झालेला विद्यापीठ कायदा हा रॅले आयोगाच्या शिफारशीनुसार झालेला आहे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। त्यानंतरचा असणारा प्रश्न बघूया। त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा। एका बाजूला ताडोबा दिलंय, गुणवेगाव दिलंय, पेंच दिलंय, गुगामल दिलंय, दुसऱ्या बाजूला गोंदिया, नागपूर, अमरावती, चंद्रपूर असं दिलेलं आहे। मग बघूया ताडोबा नवेगाव पेंच गुगामल जे आहे ते आहे। आता तिकडे काय असणार आहे, ताडोबा चंद्रपूर मध्ये आहे, नवे गाव गोंदिया मध्ये आहे। आता वरती प्रश्न दिलेला आहे पेंच नागपूर मध्ये आहे आणि गुगामल अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, अमरावती मध्ये आहे। ह्या असणाऱ्या जोड्या उलट्या सुलट्या असतील त्या बघायला पाहिजेत। मग त्याच्यामध्ये एक ए बी सी डी ला 1 2 3 4 असं दिलेलं आहे। मग तसा असणारा पर्याय ताडोबाला चंद्रपूर 4 पाहिजे, याला 4 असणारा पर्याय हा डी क्रमांकाचा पर्याय। बी ला नवेगाव 1 पाहिजे, गोंदिया, पेंचला नागपूर पाहिजे 2 आणि गुगामलला 3 पाहिजे, हा डी चौथा पर्याय जो आहे तो बरोबर आहे। ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये हे असणारे राष्ट्रीय उद्यानं झाली, अजून 2 राष्ट्रीय उद्यानं आहेत हेही माहीत पाहिजेत, बरोबर ना। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते बोरिवली मध्ये आहे। ठीक आहे, त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, पुढचा असणारा प्रश्न जागतिक चिमणी दिवस कोणता। ए 21 मार्च, बी 20 मार्च, सी 3 मार्च, डी 1 मार्च। जागतिक चिमणी दिवस जो आहे तो 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे, चिमणी दिवस। मग ची वजह अक्ष हा काय आहे 21 मार्चला वन दिन, जागतिक वन दिन, 22 मार्चला जल दिन, 23 मार्चला हवामान दिन, 24 मार्चला क्षयरोग दिन आहे। हा 20 मार्चपासून 24 मार्चपर्यंतचा आराखडा आहे। आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये हे सगळं सांगितलंय, हा फक्त एक सांगतोय आणि दिनावरती हमकाच एक प्रश्न असतो तो आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये सगळं घेतलेलं आहे मित्रांनो। त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन महाटेस्ट सिरीज नावाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती पोलीस भरतीसाठीची ऑनलाईन बॅच सुरू आहे, टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विषयाचं ई बुक आम्ही पब्लिश केलेलं आहे। ते PDF स्वरूपात तुम्हाला महाटेस्ट सिरीज या ॲप्लिकेशनवरती आम्ही दिलेलं आहे। तर त्यासाठी तुम्ही महाटेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन करून घ्या आणि अजूनही आपलं असणारं यूट्यूब चॅनेल महाटेस्ट सिरीज यूट्यूब चॅनेल डाउनलोड केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा। तर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं। ठीक आहे, पुढचा असणारा प्रश्न आहे भामरागड टेकड्या खालील पैकी कुठे स्थित आहेत। ए औरंगाबाद, बी गडचिरोली, सी चंद्रपूर, डी नंदुरबार। भामरागड टेकड्या कुठे आहेत हे आमचे असणारे जे ऑनलाईनचे ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत ते डोळे झाकून सांगतील, विसरणारच नाही कारण आम्ही मॅप मध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे, कधीही विसरणार नाही, मरेपर्यंत विसरणार आहे हे चॅलेंज देतो। त्यासाठी आमच्या बॅचला यावं लागेल। ठीक आहे,
तरी पण सांगतो आपला महाराष्ट्र असा जर असेल असा आपण गृहीत धरू, इकडे असणारा इथं गडचिरोली जिल्हा असा असेल तर या ठिकाणी भामरागड, सुरजागड आणि चिरोली टेकडे आहेत। मग आणि कुठं काय आहे हे सांगायची गरज नाही। गोंदिया जिल्ह्यामध्ये दरेकसा टेकडे आहेत, धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर आहेत, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वताला नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार म्हणतात, गाविलगड टेकड्या या अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत, जो सातपुडा पर्वताचा भाग अमरावतीमध्ये येतो त्याला गाविलगड टेकड्या म्हणतात। आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आला तर नांदेड जिल्ह्यामध्ये निर्मळ मुदखेड डोंगर रांग आहेत, आणि आमच्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे आलं तर सिंधुदुर्ग नावाची नदी, महाराष्ट्राच्या पूर्व भागात गेलं तर छत्तीसगड आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याची सरहद इंद्रावती नदीनं निर्माण केलेली आहे। आता हे जाता जाता मी सांगून जातोय फक्त प्रश्नाच्या अनुषंगानं, पण हे जे आहे हे सगळं डिटेल्स आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये पोलीस भरतीच्या मी घेतलेलं आहे मित्रांनो। सामान्य ज्ञानमध्ये भूगोल नावाचा विषय आहे आणि टोटल आमची ऑनलाईन बॅच आहे, जवळपास 500 लेक्चरची बॅच आहे आणि टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, त्या ऑनलाईन बॅचमध्ये टेस्ट सिरीज पण तुम्हाला मिळणार आहे। आणि मग सामान्य ज्ञानचा चांगला सराव झाला असेल, सराव करायचा असेल, अभ्यास झाला असेल तर त्यासाठी टेस्ट सिरीज, महासंग्राम टेस्ट सिरीज आहे तेही बघा। तर त्यासाठी महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरशी संपर्क साधा मित्रांनो। हीच वेळ आहे यश मिळवण्याची आणि किरकोळ काही रुपये जाऊ नयेत ते वाचवण्यासाठी, काही गुण आपण जर मुकलो, गुण मिळाले नाहीत, मार्क्स मिळाले नाहीत तर कदाचित आपण मागे राहू शकतो, त्यासाठी काही पैसे सोडायची तयारी ठेवा। आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला नक्की योग्य दिशेनं पोचवू, योग्य ठिकाणी पोचवू, तुमच्या ध्येयापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आमची राहील। कारण तुम्ही जर पैसे पेड केले असतील तर त्याचा 10 पटीनं मोबदला देण्याची जबाबदारी आमची असते आणि आम्ही ते प्रामाणिकपणे पार पाडत आहोत, ठीक आहे। तर पुढचा असणारा प्रश्न, याचं उत्तर जे आहे ते गडचिरोली बी आहे। औरंगाबाद, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार दिले। गडचिरोली जे आहे, गडचिरोलीमध्ये भामरागड टेकडे आहेत। औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्यातून हा पुढचा असणारा जालना जिल्हा 1981 साली निर्माण झालेला आहे। त्यानंतर औरंगाबाद ही हा आमचा पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेला आहे। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चुनखडीचे साठेसुद्धा भरपूर आढळतात, खनिज संपत्ती आढळते। त्यानंतर नंदुरबार जिल्हा हा आमचा 100% आदिवासींचा जिल्हा म्हणून संबोधला जातो। म्हणून मित्रांनो याचं उत्तर आहे गडचिरोली बी ऑप्शन आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे, ए साप, बी कासव, सी डॉल्फिन, डी खेकडा। ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे बी। त्यानंतरचा आलेला प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेतला सामान्य ज्ञान विषयाचा, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो, ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती आणि डी मुख्य न्यायाधीश। तर यामध्ये भारताचे प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात। मग भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतील तर भारताची लोकशाही कशा प्रकारची आहे, तर भारताची लोकशाही ही अप्रत्यक्ष लोकशाही आहे। का अप्रत्यक्ष लोकशाही आहे हो? त्याचं कारण असं आहे की भारताचे राष्ट्रपती जे निवडून जातात, निवडणुकीनं निवडले जातात, पण भारतीय जनता डायरेक्ट त्यांना मतं देत नाही। म्हणजे आम्ही जनता मतं कुणाला देते, आमदार खासदारांना, म्हणजे विधानसभेच्या आमदारांना जनता मतं देते, लोकसभेच्या खासदारांना जनता मतं देते आणि विधानसभेच्या आमदारांच्या मतावरती राज्यसभेवरती खासदार जातात। ह्या 3 सभागृहामध्ये जे निवडून गेलेले खासदार आहेत ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात। आणि म्हणजे ह्या 3 सभागृहातल्या निर्वाचित सदस्यांनी मतं दिल्यानंतर ते निवडून जातात। म्हणजे आम्ही डायरेक्ट मतं देतो का? भारताचे प्रथम नागरिक जे आहेत
अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रपती जे आहेत त्यांना मत आपण अप्रत्यक्षरित्या देतो, कारण आपण ज्यांना निवडून प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून खासदार म्हणून निवडून दिलं ते प्रतिनिधी राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मत देत असतात, म्हणून आपली लोकशाही प्रत्यक्ष लोकशाही आहे। मग भारत हा प्रजासत्ताक आहे किंवा गणराज्य आहे ते कसं काय, हा महत्त्वाचा मुद्दा येतो। तर भारत हा प्रजासत्ताक किंवा गणराज्य ज्या म्हणतो त्याचं कारण असं आहे की आपल्या देशाचे प्रमुख राष्ट्रपती हे निवडणुकीने निवडले जातात म्हणून प्रजासत्ताक म्हणतोय आपण। मग ब्रिटन प्रजासत्ताक आहे का? ब्रिटन किंवा इंग्लंड हे प्रजासत्ताक नाही, कारण त्यांच्या देशाचा राजा हा वंश परंपरागत एका घरात जन्माला आलेलं बाळ हे राजा होणार आहे, हे निश्चित आहे। पण आपल्या देशात तसं नाही। आपलं काय आहे की आपल्या राष्ट्र 5 वर्षानंतर राष्ट्रपतींची निवडणूक होते आणि निवडणुकीने निवडले जातात, देशाचे प्रमुख देशाचे प्रथम नागरिक जे आहेत ते निवडणुकीने निवडले जातात, म्हणून आपला देश प्रजासत्ताक आहे, कळतंय? मग आपण ब्रिटनकडून संसदीय लोकशाही स्वीकारली इथपर्यंत ठीक आहे, मात्र राजा वंश परंपरागत आहे ते मात्र आम्ही स्वीकारलं नाही, राष्ट्रपती निवडणुकीने निवडले जाणार हे स्वीकारलेलं आहे। तर मित्रांनो, आज आपण पुणे SRPF गट क्रमांक 1 मध्ये जे 46 प्रश्न आलेले होते त्या 46 पैकी पहिल्या भागामध्ये आपण 25 प्रश्न बघितले आणि दुसऱ्या भागामध्ये आजच्या 21 प्रश्न पाहिलेले आहेत, त्यांचे डिटेल्स पाहिलेले आहेत। हे फक्त प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघितलंय तुम्ही, प्रत्यक्ष टॉपिक वाईज जे लेक्चर आहेत ती सामान्य ज्ञान या घटकाची मी स्वतः घेतलेली आहेत, त्यानंतर मराठी व्याकरण विषयाची लेक्चर्स मी घेतलेली आहेत, अंकगणित बुद्धिमत्तेची लेक्चर्स आमचे असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक तुपे सरांनी घेतलेले आहेत, आणि सराव प्रश्नसंच आमच्या असणाऱ्या टीमनं तयार केलेला आहे, ई बुक आमच्या टीमनं तयार केलेला आहे की जे परीक्षेला येतं, परीक्षेला टार्गेट केलं जातं, जे प्रश्न येऊ शकतात असे अतिसंभाव्य प्रश्नांचा ई बुक आम्ही लॉन्च केलेला आहे, ते फक्त 99 रुपयेमध्ये आहे, PDF स्वरूपात तुम्हाला मिळू शकते। त्यासाठी महाटेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जावा, किंवा ते कसं डाउनलोड करायचं, कसं घ्यायचं, कसं पेमेंट करायचं, ज्या काय तुमच्या कोर्सबाबत किंवा इतर टेक्निकल शंका असतील तर त्या शंकांसाठी स्क्रीनवरती आपला जो नंबर डिस्प्ले केलेला आहे त्या नंबरशी संपर्क साधा मित्रांनो। आणि अजूनही आपल्या महाटेस्ट सिरीजला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, असेच जसजशा प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या होतील, TET ची ज्या प्रश्नपत्रिका येतील त्या प्रश्नपत्रिकांचे आम्ही विश्लेषण देत राहू आणि तुमच्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू ही खात्री देतो। मित्रांनो, थांबूया, धन्यवाद।